तू नंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली, मग तिच्यावर नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का? अजूनही प्रश्न नाही पडला आम्हाला. 350 वर्ष झाली, उघड्या डोळ्याने आमच्या राजाची बदनामी बघत बसतो आम्ही उघड्या डोळ्यांनी. अरे शिव छत्रपतींचा पुत्र आहे, कल्याणच्या सुभेदाराची सुनाईच्या मरण मगरे पाठवली, त्या त्या राजाचा पुत्र आहे. अरे तत्कालीन काळात काही स्त्रियांचा राणीवास असणं गैर नव्हतं, नाटकशाळा ठेवणं समाजसंमत होत. किती आहेत संभाजीराजांच्या चरित्रात, 2 नाव आढळतात, दुर्गाबाई त्याही काही देत, राहिला फक्त येसूबाई. स्त्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांच्याशिवाय संभाजींच्या चरित्रात नाव आढळत नाही कुणाचं. हा स्वतः संभाजीराजांनी राजारामाची 3 लग्न केली, संभाजीराजांनी 6 तरी करावी. अरे तो अकबर औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आलाय संभाजींची मदत मागायला, आणि त्याला मैत्रीचं प्रतीक म्हणून संभाजीराजाने एक मोत्याचा कंठा भेट म्हणून दिला, आणि या नादान अकबरानं तो मोत्याचा कंठा एका नर्तकीला भेट म्हणून दिला. संभाजीराजांनी ही वार्ता कळाली आणि धार दिशी कळाडले, संभाजीराज आहे ज्याला मैत्रीची कदर नाही, त्याच्याशी कसलाही पदरा मला जोडायचा नाही, फिलफार सवलती बंद करा. का? तर मी दिलेला मैत्रीचा कंठा त्या अकबरानं नर्तकीला दिला. एवढी साधी गोष्ट, साधी गोष्ट ज्या सर्जा संभाजीराजाला सहन होत नाही तो चरित्राच्या बाबतीत कसा असेल, कसा असेल? बाजार गप्पा आहेत सगळ्या बाजार गप्पा. संभाजी व्यसनी असंही रेखाटलंय, काही काही नाटकात एंट्रीच ग्लास घेऊन दाखवली. अरे कुठून लागला शोध? काफी खान तो औरंगजेबाच्या दरबारात होता अखबारी, आमच्या सातारला ग्रँड अफनबाचा इतिहासकार होता, त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, आधार त्या खाफी खानाचा घेतला. त्या खाफी खानानं संभाजीराजांचं वर्णन करताना लिहून ठेवलाय, तो संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजाविनाच, जणू संभाजीला आता सत्तेची नशा चढलीये. काय लिहितोय तो? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच, जणू जणू काय त्याला आता सत्तेची नशा चढलीय. याचं भाषांतर ग्रँड अपने इंग्रजीत केलंय, सत्तेची नशा चढलेला राजा, इंटॉक्सिकेटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. त्याचं बरोबर आहे, भाषांतर अगदी बरोबर आहे, इंटॉक्सिकेटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. पण आमचं इंग्रजी उत्तम आहे, त्यामुळे आम्ही वाचलं एंटॉक्सिटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड, एंटॉक्सिटेड विथ दी वाईन. वाईन घेत होते संभाजी, उल्लेख आहे ना, वाईन एंटॉक्सिटेड विथ दी वाईन. झालं, एक पत्र मिळालंय म्हणे संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय, आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. एक जण म्हटला मागवला असेल स्टॉक. अरे काय? अरे मागवलेली दारू प्यायची नाही, मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का याचं संशोधन होणं गरजेचं आहे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजीराजांना, सुपारीच्या खंडाचं. अरे 32 वर्ष झुंजत राहिला इच्छाव्यासारखा, अजिबात नाही, व्यसनी माणसाला नाही शक्य होत. अरे बेफान अत्याचार अन्याय सोसलाय 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत, सण होत नाही. शरीर संपदा तशी असावी लागते, माझ्या राजानं कमावलीये, कमावलीये, एकही व्यसन नाही त्याला, एकही. आणखी एक आरोप केला, संभाजीराजे दिलेरखानाला जाऊन मिळाले, संभाजीराजे स्वराज्यद्रोही, संभाजीराजे फुटीर, छत्रपतींचा पुत्र मोगलांना सामील. नाही, शिवाजीराजे कर्नाटकच्या स्वारीवर निघालेत, सगळा सैन्य त्यांच्या सोबत आहे, त्याचवेळी बहादूरगडाला दिलेरखानाला आहे, तो स्वराज्यावर आक्रमण करायची भीती आहे. महाराजांनी आदिलशाही आणि गोवळकोंड्यात भांडणं लावून दिली, त्यामुळे ते स्वराज्यावर आक्रमण करणार नाहीत, पण दिलेरखान मोकळा आहे. आपण कर्नाटकात निघाल्यावर दिलेरखानाला आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखायची जबाबदारी शिवरायांनी संभाजीराजांना दिली आहे. त्याला श्रृंगारपूरचा सुभेदार म्हणून नेमलंय, आणि ससैन्य शिवराय बाहेर असताना निवळ बुद्धीच्या बळावर संभाजीराजांनी दिलेरखानाला रोखलंय, रोखलंय, राजे परत येईपर्यंत रोखलंय. आणि त्यासाठी पत्रव्यवहार केलाय, आम्हाला पराक्रमाची संधी हवी आहे, आम्हाला आमचा पराक्रम दाखवायचा आहे, इथं स्वराज्य ते शक्य होईना, मला संधी द्यावी. दिलेरखानानं लगेच फुलं टपाली पत्र पाठवलं, अरे तू तिथं गप्प काय बसलाय, औरंगजेबाची चाय सह्याद्री जिंकायची, तू ये चल ये माझ्याकडं, आपण दोघं मिळून सगळं दख्खन जिंकू. संभाजीराजांनी त्याला उलट टपाली कळवलं,
या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपून माझे वडील परराज्यात गेले आहेत, ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही। म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाहीत आणि संभाजीराजे येत नाही म्हणत नाहीत, डिलेअर खानाला निव्वळ झुलवत ठेवलंय, निव्वळ झुलवत। राजे परत आले, पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली, गुज झालं आणि मग राजे रायगडावर गेले। यथा काल निरोप पाठवू सांगून मध्ये 6-7 महिने गेले। आता संभाजीराजांना पळूनच जायचं होतं, तर राजे कर्नाटकात असतानाच ते सोपं होतं का? कुठला चोर असा म्हणतो, येऊ द्या की पोलीस, मग जातो पळून। अरे जायचंय तर आधीच जा ना, राजे नसताना राजे यायची वाट कशाला बघता? पुन्हा 6-7 महिने गेलेत मध्ये। आणि मग एके दिवशी रायगडावरून राजांचं पत्र येत आहे, आपण रायगडास न येता सरळ परळीस जाणे उचित। आणि मग राजे निघालेत संभाजीराजे तिथून। आता परळी, परळी म्हटलं की पुन्हा समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख आला। मग संभाजीराजे बिघडलेले होते, त्यांना मार्गदर्शनाची गरज होती, म्हणून शिवरायांनी त्यांना समर्थांकडे पाठवलं। पण त्या क्षणी समर्थ परळीच्या किल्ल्यावर हजरच नव्हते, आणि राजांना हे माहिती असलंच पाहिजे, कानोकान खबरी असतात त्यांच्याकडे। मग ज्या काळात समर्थ परळीच्या किल्ल्यावर नाहीत, त्याच काळात संभाजीला तिथं पाठवण्याचा उद्देश काय? आणि त्या परळीपासून अवघ्या 13 मैलावर माहुलीला दिलेरखानाची लोक आलीत, तिथून अवघ्या 13 मैलावर जाऊन संभाजीराजे मोगलांना सामील झालेत। हा सगळा जर परिक्रमेचा भाग बघितला तर संभाजीराजेने पळूनच जावं यासाठी जाणीवपूर्वक केलेलं हे नियोजन आहे। आणि वस्तुस्थिती ती आहे, कारण शिवराय कर्नाटकवर परत आलेत, सैन्य थकलंय, शस्त्र मोडलीत, दिलेरखानाशी मुकाबला लगेच करू शकत नाही, यासाठी आणखी काय? दिलेरखानाला रोखणं गरजेचं आहे, म्हणून शिवरायांनी संभाजींना सांगितलंय जा त्यांच्याकडे, रोखून धरा। आणि ही चाल शिवाजीराजेने आधी एकदा खेळली, आग्र्याच्या भेटीवरनं परत आल्यावर औरंगजेब आता हल्ला करणार हे बघितल्याबरोबर शिवरायांनी पुन्हा माफीचं पत्र पाठवलंय, आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुम्हाला न सांगता आलो, असू द्या, आता माझा पुत्र पुन्हा मनसबदार म्हणून घ्या। आणि संभाजीला पुन्हा त्यांनी मुहोत्सवकडे पाठवलंय, आणि तेच याही वेळ केलं, संभाजीना त्यांनी पुन्हा दिलेरखानाकडे पाठवलंय। आणि जेवढा काळ संभाजी दिलेरखानाकडे आहेत, तेवढ्या काळात दिलेरखानानं एकदाही स्वराज्यावर हल्ला केला नाही। भोपाळगडाचा फक्त एकच किस्सा, पण त्या भोपाळगडाबद्दल संभाजीराजे बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रात स्वतः लिहितात, तो दिलेर भोपाळगडाची इच्छा धरून माझ्या समोर आला, त्यावेळी शंकरासारखा मी माझा तिसरा नेत्र उघडून क्रोध प्रकट केला। म्हणजे सरळ आहे की संभाजीराजांची इच्छा नाही स्वराज्यावर आक्रमण करायची, एवढी एकच घटना, पण तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय। संभाजीराजे जोपर्यंत दिलेरखानाकडे आहेत तोपर्यंत दिलेरखानानं स्वराज्यावर आक्रमण केलेलं नाही, नव्हे संभाजींनी ते जाणीवपूर्वक होऊ दिलेलं नाही। पण या काळात शिवाजीराजे मात्र मोगलांचे किल्ले घेत निघालेत, आणि दिलेरखान काही हालचाल करेना, म्हणजे त्याचा किल्ले घेत असून सुद्धा दिलेरखान प्रतिकार करत नाही। तो मोजम वैतागला, त्यांनी दिलेरखानला पत्र लिहिलं, अरे शिवाजीराजे आपले किल्ले किल्ले घेत आहेत, तू गप्प काय बसलाय? हालचाल नाही दिलेरखानाची। मग शेवटी औरंगजेबाचं पत्र आलंय, तू नोकर कुणाचा आहेस? माझा का? शिवाजीचा। आणि मग दिलेरखानला हालचाल करणं भाग पडलं, मग दिलेरखान पन्हाळ्यावर हल्ला करायला निघाला, मध्ये अथणीला मुक्काम पडला। भीमसेन सक्सेना नावाचा इतिहासकार लिहितो, शिवाजींची माणसं गुप्तपणे संभाजीराजांकडे येत जात असत। एके दिवशी शिवाजींच्या माणसांनी संभाजीला अलगद बाहेर काढले, विजापूरला मसूदखानाकडे नेले, आणि तिथून मग संभाजीराजे पन्हाळ्यावर भेटले आले। म्हणजे शिवाजींच्या माणसांनी संभाजीना सोडवून नेलंय। आता संभाजी जर फितूर असते, मोगलांना जाणी मिळाले असते, तर शिवराय त्यांना परत कसे आणतात? खंडोजी खोपडा फितूर झाला, शिवरायांनी त्याचे हातपाय तोडले, संभाजी कावळे मोगलांना जाणी मिळाला, प्रतापराव गुजरा कर्वी त्याला ठार मारलं, मग शिवराय तो न्याय संभाजीला का लावत नाही? साधी गोष्ट आहे ही, चालच शिवरायांची आहे, हे जे केलंय संभाजींनी ते शिवरायांच्या इच्छेनुसारच केलंय। आणि शिवरायांच्या राजकीय चाली अशाच राहिल्यात, ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लूट करून परत येतात, ते संभाजींचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजीना सुखरूप घेऊन येतात। आम्ही अलीकडे म्हणतोच की पवार साहेब बोलतात एक आणि करतात एक, त्यांचं राजकारणच काही कळत नाही। आताच्या पवार साहेबांचं राजकारण आम्हाला कळत नाही, 350 वर्षापूर्वीच्या शिवरायांचं राजकारण आम्हाला काय कळणार? गुप्त गोष्टी आहेत, गोपनीय भाग आहे। आता साधी गोष्ट, काही लोक म्हणतात आम्हाला, पण आमच्याकडे पत्र आहेत ना संभाजी महाराजांनी दिलेरखानाला पाठवलेली, आम्ही तुमच्याकडे यायला आतुरलोय, आम्हाला तुमच्याकडे घ्या। आता मला एक सांगा, हा जर गुप्त गोपनीय कटाचा भाग असेल तर संभाजीराजे दिलेरखानला असं लिहितील का? राजमान्य राजश्री दिलेरखान साहेबांशी शिरसाष्टांग दंडवत। त्याच काय झालं, आमचे आबासाहेब नुकतेच कर्नाटकवरनं परत आलेत, आमचं सैन्य थकलंय, शस्त्र पण नीट तयार नाहीत, त्यामुळे आमचं आबासाहेब म्हणले आपण काय आताच दिलेरखानाबरोबर लढू शकत नाही। मग संभाजीराजे करता का असं? जाता का दिलेरखानाकडे? जावा, जरा वर्ष 1.5 वर्ष तिथं जाऊन त्यांना गापील ठेवा, झाली तयारी की आम्ही तुम्हाला कळवतो, मग या इकडं, मग कसं काय वाटतोय आमचा प्लॅन दिलेरखान साहेब तुम्हाला, मग काय म्हणताय तुम्ही, मग येऊ का तुमच्याकडं? साधी गोष्ट आहे।
एवढंच नाही, संभाजीना परत आणल्यावर शिवराय त्यांना फ्रेंचांशी वाटाघाटी करायचे अधिकार देतात, पुन्हा मोगलांच्या विरुद्ध आक्रमणाची जबाबदारी सुद्धा ते संभाजीराजांवर सोपवतात। त्यामुळे संभाजीराजे स्वराज्यद्रोही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, हीच वस्तुस्थिती आहे, ही खरी गोष्ट आहे। संभाजीराजांच्या चरित्रावरचे हे डाग सरळ सरळ आमच्या लक्षात येतात, काही अर्थ नाही त्यात। एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारसदार या महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला बहाल केलाय, ज्यांनी स्वराज्य स्वराज्य उभा केलाय। 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन झालं, त्यावेळी संभाजी महाराज नुकतेच पन्हाळ्याला आलेत, ते रायगडावर नव्हते, याचं कारण ते बुऱ्हाणपुराच्या स्वारीत अडकले होते। राजारामाचं लग्न ते स्वारीत असतानाच झालं, म्हणून ते लग्नाला येऊ शकलं नाही, ते कैदेत वगैरे अजिबात नव्हते, ही वस्तुस्थिती आहे। आणि शिवरायांचं निधन झाल्यावर शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली तर रोहित्यात गोंधळ माजेल आणि शत्रू आक्रमण करायची भीती आहे, म्हणून शिवरायांची निधनाची वार्ता सुद्धा गोपनीय ठेवण्यात आली। पण त्यावेळी मंत्री रायगडावर जमा झाले, मंत्र्यांचा नवीनच डाव सुरू झाला। कसंही झालं तरी संभाजीराजे गादीवर येता उपयोगाचे नाहीत, कारण संभाजीराजे धर्मपंडित, संभाजी संस्कृतचे ज्ञानी, संभाजी निर्णय क्षमता असणारे, संभाजी प्रचंड बुद्धिमान, संभाजी प्रचंड शौर्यशाली। संभाजी जर गादीवर आले तर आत्ताच ते आपला मुलाइजा ठेवत नाहीत, पुन्हा तर आपल्यालाच ठेवणार नाहीत, त्यामुळे कसल्याही परिस्थितीत संभाजी गादीवर येता कामा नाही। त्यापेक्षा राजारामाला गादीवर बसूया, राजाराम अल्पवयी आहे, त्याला काही कारभार जमणार नाही, म्हणजे कारभार आपल्याच हातात येणार। स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत संभाजीला गादीवर येऊ न देण्याचा चंग बांधला, त्यासाठी सोयराबाईंना हाताशी धरलं, सरळ सरळ हाताशी धरलं आणि तिकडे कराडला हंबीरराव मोहिते, ते सोयराबाईंचे सख्खे बंधू, मराठेशाहीचे सरसेनापती सरलस्कर, त्यांना निरोप पाठवला। पन्हाळ्यावर संभाजीला कैद करायला जायचं आहे, आपण ससैन्य तयार राहा। त्यांची भूमिका अशी की कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये। आता राजारामाला गादीवर बसवतोय म्हणजे मामा हंबीरराव तर लगेच तयार होतील, आणि झालंही तसंच। हंबीररावांनी लगेच कळवलं मी तयारच आहे, तुम्ही या, मग म्हणूनच संभाजीला कैद करायला जाऊ। मंत्री आनंदले, निघाले, आले तळबिडला आले हंबीररावांच्या पुढे, चला आता सैन्य घ्या, संभाजीला कैद करायचं आहे। आणि त्या क्षणी हंबीररावांनी डाव बदलला, बुमरांग त्यांचं त्यांच्यावर उलटवलं, आल्या मंत्र्यांना सरळ काढण्यात चढवल्या, सगळे कैद केले, सर पन्हाळ्यावर नेऊन संभाजींच्या पायावर घातले आणि कडाडले सरलस्कर, ही काय नादान हरामजाद माणसं, राजा जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आल्यात, घ्या ताब्यात। आणि मंत्री फिलपोर गिरफ्तार झाले, संभाजीराजांनी त्यांना कैदेत ठेवलं, 1 महिना पन्हाळ्यावरच कारभार चालवला आणि मग संभाजी रायगडावर आले। पण या काळात संभाजीराजांनी हंबीररावांना विचारलं, मामा साहेब आपण राजारामांचे मामा असून आमच्या मातोश्री सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू असून आपण त्यांच्या पाठीशी उभा राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसं काय उभा राहिलात। तेव्हा हंबीररावांनी सांगितलं, या मंत्र्यांचा डाव लक्षात येताच आणि मंत्री माझ्याकडे येताच सोयराबाईंनी मला कळवलं की कैसं हे करून संभाजीराजांना वाचवणे, सोयराबाईंनी निरोप दिल्यामुळेच मी आपल्याला वाचवू शकतो। दुर्दैवानं सोयराबाईंची भूमिका मराठ्यांच्या इतिहासात कैकई सारखी करून टाकल्यामुळं त्याही व्यक्तित्वावर अन्याय झालाय, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती। त्यांना भिंतीत चिनून विनून मारलं असल्या काही गोष्टी कल्पोकल्पित रंगवल्यात, अजिबात नाही। सोयराबाईंना कुणीही भिंतीत चिनून मारलं नाही, उलट या घटनेनंतर 1.5 वर्ष पुढे सोयराबाई जिवंत आहेत, ही वस्तुस्थिती आहे। रायगडावर संभाजीराजे आले, शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते, संभाजीराजांनी पहिल्यांदा ते करून घेतले। रायगडावर शिवरायांची समाधी उभारली आणि तब्बल स्वराज्याची घडी नीट बसून तब्बल 9 महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। पण त्याच वेळी महाराष्ट्राचं आभाळ काळवंडलं होतं। एके दिवशी संभाजीराजांनी सरलस्करांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंगजेबाचाही थाट उतरला पाहिजे, जागा शोधा मोक्याची। आणि हंबीररावांनी जागा काढली अगदी मोक्याची, राज एक जागा आहे बुऱ्हाणपुरा, दार उठ मुल्क दख्खन। बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनेतील राजधानी, एखाद्या सुंदरीच्या गालावर तिळ शोभावा असा बुऱ्हाणपुरा शोधतो, ऐश्वर, संपत्ती, सामर्थ्य, अफाट। आणि त्यातो एक कडाला छावा, मग टाका छापा त्या बुऱ्हाणपुरावर, करा कोळसा पुरा त्याचा, आणि सुटले मराठे। बुऱ्हाणपुराचे 17 चे 17 पुरे धुतले, काही काही ठेवलं नाही। अरे बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान, पर चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी। पहिला तडाखा स्वस्तो ना स्वस्तो तो संभाजीराजांनी दुसरा तडाखा दिला औरंगाबाद, औरंगजेबाच्या नावाने बसवलेला औरंगाबाद, संभाजीराजांनी त्यालाच हात घातला। इतकं लुटलं, इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही।
एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं अशी अवस्था औरंगाबादची केली होती. औरंगजेब सरफडला सरफडला भयान वैतागला पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला. दस्तुरखुद्द औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहजादा अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या 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 हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकच मर्द सर्जाय संभाजी. तो आला सरळ संभाजीकडच. औरंगजेबाला दुसरं कुणी नमू नाही शकत. औरंगजेबाला दुसरं कुणी झुकू नाही शकत. औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत. एकच संभाजी. आणि संभाजी राजाने याच अकबरला हाताशी धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरुवात केली. पण लागोपाठ तीन तडाके बसलेला औरंगजेब चौताळून उठला. आगे मोहळ उठावं असं औरंगजेब पिसाळलं आणि उचलली पाहुणं त्यांनी खासे दख्खनवर. औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आणि संभाजींचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य. मनभर सैन्य कनभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 होती. कैक नातलक शहजादे अफाट अफाट सेनापती 4,00,000 सैन्य 14 कोटीचा खजिना 40,000 हत्ती 70,000 घोडी 35,000 उंट. अरे औरंगजेबाची छावणी पडली तर 3 मैलाचा परिसर व्यापून जायचा 3 मैलाचा. केवढा अफाट सैन्य आलं चालून महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कडाडला छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली. तर आता बघेल या छाव्याचा गनिमी कावा आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला. वय वर्ष अवघ 23 23. महाराष्ट्राचा आभाळ काळवंडून गेला. औरंगजेबाने एका बाजूपाठ मोहिमाने कडल्या. सरबुलंद खान आले खान फती खान शहजाद आजम बेदार बख्त मुअज्जम शहाबुद्दीन खा बहादूर खा एक एक नामचीन सेनापती अफाट अफाट टाकतीनं महाराष्ट्राला कैचीत पकडायला चोह बाजूने आत आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले. संभाजीराजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लंगडे तोड चालू केली. मराठे मराठे सुसाळ सुटले. जिथं भेटेल तिथं मोगलांना कापत 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 राहिले. जिथं जाईल तिथं अरे सर बुलंद खान मार खान परतला. फले खान तोंड काळं करून गेला. तो बहादूर गान नुसता पळून पळून दमला. शहाबुद्दीन खानाला तर काहीच सुचेना. औरंगजेबानं चोह बाजूने फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार पराभव हार पराभव. अरे 23 वर्ष तो चावा संभाजी. मोगलांना पार सोळं की पळा सोडलं. तू महाराष्ट्रात येतो ना संभाजी राजांनी विलक्षण युद्ध नीती केली. मराठ्यांच्या फौजा सरळ मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. इतका इतका फाटलं की औरंगजेबाला काय कळेना. मराठे तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठे पुढं, मराठे तिथं गेले म्हणून सैन्य पाठवावं, मराठे त्याच्या पुढं. अरे कुठं कुठं शिवावं. सगळीकडंच फाटत निघालंय. इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत. तिथं शिवावं तर मराठे तिकडं फाडत निघालायत. कुठं कुठं ठिगळं लावावी. वैतागून संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर बरसत राहिला. क्या करते हो बंदोबस्त. किल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दीदी मतने खा गई. खा गया वो दक्कन का चूहा. तसा कुणी सरदार म्हणाला हुजूर वो संभा सैतान है. अरे फिर हम कहा सैतान से कम है. फिर भी क्यों शिकस्त फिर भी क्यों हार. औरंगजेबानं मोठ्या मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली. पण संभाजीराजाने त्याची पुरती वाट 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 लावली. कडाडला संभाजीराजा. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही. बस तलवारीच्या टोकावर भाकरी भासतात मराठे. तुला भाजायला वेळ नाही लागणार. आणि बघता बघता मराठे भाजत भाजत सुटले. त्या धगीन औरंगजेब हैराण झाला. अरे काय 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 करावं. आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला हुजूर मराठो की जान है उनके गडकिलो में. पहले गडकिले ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने. बहुत को ये बात सच है. आणि त्याने विचारलं ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है. तरस लावता विजयासाठी औरंगजेब तरस लावता. विचारतोय ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है. नाही पहिल्याच घासाला खडा लागायला नको
मुहूर्ताचा नारळ पटकन फुटू द्या, असा काहीतरी किल्ला काढा. आणि मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरीपासून अवघ्या 10 मैलावर असणारा. प्रभू श्रीराम तिथं विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथं आहे, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेज. हुजूर छोटासा किल्ला आहे आणि मरहट्टे अवघे 600 हुजूर, तोफखाना कुछ नाही हुजूर, बजमियत कुछ नाही हुजूर, कौन जाएगा? अरे उभारला शाहबुद्दीन खान, हुजूर हम जाएंगे. कितने दिनों में ले लोगे किला? कितने दिन? हुजूर एक दिन काफी है, आज गया कल किला लेके आया, बस बात खत्म. औरंगजेब को चला बहुत को 10,000 फौजरी, जाओ जाओ हमें राम से चाहिए. अरे विजया की खबर ऐकायला औरंगजेब आतुरला, निघाला निघाला शाहबुद्दीन खान, वेढा टाकला रामसेजला. अरे अफाट सेना सागर, मराठ्यांचे अवघे 600 मावळे वरण बघतायत, अरे प्रचंड सैन्य, तोफा बारूद बसण्या ताफाट. आणि बघता बघता शाहबुद्दीन वेढा लावला, मोर्चे लावले आणि आदेश दिला, यलगा. आणि निघाली मोगली फौज, निघाली 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 रामसेजवर, वेसोलांडून पुढा 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 फार निम्म्यापर्यंत पोचली. आमच्या मराठ्यांचे हालचालना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देत आहेत वाटतं. मोठा उत्साहला चलो आगे चलो आगे, लेलो किला चलो चलो चलो, सैन्य पुढा पुढा पुढा. पण निम्म्याच्या पुढा आलं तसं आमच्या मराठे सावध झाले, किल्ला दराची इशारत घुमली, मराठे उभे राहिले, हातातल्या गोपण्या थरारल्या, दगडं भरली, सुटली दगडं, धरा 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 धरा, थार 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 दगडं आतून लागली, पत्रांची बावचार नुसती, त्या दगडाच्या माराने घाया झाला फटक्यांचा. शाहबुद्दीनचं सैन्य पाठीला पायलवान पळत सुटलं, त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला, ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते है. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला फतेह खान तो शाहबुद्दीन खान रात्री खलबत खान्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए, अब त्याचा सरदार होता मोठा, त्यांनी युक्ती काढली, हुजूर ऐसा करते हैं, बोलो. नाही काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ, म्हणजे दगडं आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना फतेह खानला पटली, ऐसाही करंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली, उरला सुरला सैन्य निघालं, निघाला निघाला सरपटत सर 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 करत फुडा 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 फुडा, वेग सोलांडून फुडा पार निम्म्यापर्यंत. कुणी डोकं वर करायला तयार नाही, चुकून डोकं वर करायचं, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं, सर सर करत निघालाय 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 सैन्य. शाहबुद्दीन कडाडतोय, चलो आगे चलो आगे चलो आगे चलो, लेलो किला चलो चलो चलो, पुढं टप्प्यात आला सैन्य, आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच. शाहबुद्दीन आनंदला, ले लिया चलो आगे, आणि सरपटणारा सैन्य टप्प्यात आलं. तसे मराठे सावध झाले, रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून, गडगडा करत शिळा सुटल्याखाली सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणार करून मग तळा जाऊन थांबल्या. शाहबुद्दीनला काही कळे ना, क्या क्या जाय. मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं, कल तोफे लागल, दाखव तोफे केले पार, बस तोफों से कितने पल में आएगा केला हात में. तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, हुजूर 2 घंटे की बात है खाली, बस 2 तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो. आणि बघता बघता त्यांनी तोफा लावल्या, रात्र झाली, आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल. सगळे मोगल निवांत झोपले, उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना लावायचा, बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात. पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना 1:30 सुमारास मराठे काही किल्ल्यावरनं खाली आले, सरळ शाहबुद्दीनच्या छावणीत घुसले, सरा 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 कापा कापी केली, सगळा कल्लोळ हल्ला कल्लोळ माजाला, मोगल जागा व्हायच्या आत मराठे परत गायब. छापा छापा मराठों का छापा, नींद उडाली मोगलांची. शाहबुद्दीन चरफडत राहिला. सकाळ झाली, तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं, तोफा लागल्या, दारू ठासली, आता फक्त पेटवायचं वातान. आणि तोफखाना प्रमुख पुढे गेला, तोफेला बत्ती लावणार, त्याचवेळी वर्ण धड धड करत तोफेचा गोळा आला शेजारीच, धडाम दम, तसा तोफखाना प्रमुख म्हणला, पीछे लो तोफे पीछे लो. मोगलांचा तोफ मारा चुलू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफ मारा. त्या तोफखाना प्रमुखानं सगळ्या तोफा मागं घ्यायला लावल्या, तिथनं वर्ण
गोळे सोडायला लागला, पण तोफा माग घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात. आता माग आलोय म्हणून गोळे जाईनात म्हणून पुढं यावं, तर पुढं आलो की मराठ्यांचे गोळे अंगावर बरसतायत. करायचं काय? शहाबुद्दीन खानानं विचारलं, क्या हुआ? काय होत नाही हुजूर. तोफा पुढं नेल्या तर त्यांचे गोळे अंगावर, तोफा माग नेल्या तर आपले गोळे पोचेनात. अरे पण तुम्ही तर म्हणलेला मराठ्यांकडे तोफा नाहीत, तोफा नाहीत म्हणलेला मराठ्यांकडे ना. हुजूर, मराठ्यांकडे तोफा नाहीत पण डोकं तर आहे. म्हणजे हुजूर, मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या, त्याला जनावराचं कातडं लावलंय आतनं, ठीक आहे, तोफ एक आहे. साधी नाही तोफ हुजूर, आपल्या 10 तोफा नाही, एक तोफ भारी आहे त्यांची. अरे ठीक आहे, तोफा तयार केल्या पण गोळे तोफ गोळे कुठनं आणले त्यांनी? हुजूर, मग मराठे रात्री कशाला आलते? हे गोळे आपलेच आहेत. शहाबुद्दीन खानाला काय कळेना, काय 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 करायचं? महिना झाला, 1.5 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 600 मवळे किल्ला अजिंक्य ठेवता येतात रे, पुढे तसूभर सरू देईना. तर पडला वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली, तोफा माग घेतलं तर गोळे पोचत नाही ना. आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची, सगळ्या जंगलातली सगळी लाकडं तोडली. 1.5-2 महिने काम चालू आहे. शहाबुद्दीननं अफलात्म किमया केली, किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्यानं उभा केला, लाकडी दमदमा. का? तर तोफाचा या लाकडी बुरुंजावर नेऊन ठेवायचा किल्ल्याच्या उंची इतक्या, आणि तिथनं मग खाली किल्ल्यावर डागायचा. बस, साधी गोष्ट नाही, कौतुक केलं पाहिजे शहाबुद्दीनचं. कौतुक साधी गोष्ट नाही. अरे किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुंज आणि तोही केवढा, 50 तोफा बसतील वर आणि 500 सैनिक उभा राहील वर, एवढा मोठा बुरुंज. सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले. चालू द्या तुमचं. बुरुंज उभा राहिला, तोफाईवर चढवल्या. आता उद्या बुरुंजावरनं तोफवारी चालू करायची किल्ल्यावर. बस किती दिवस लढतायत बघू. रात्री सगळे थकले मोगल शांत पडले आणि मराठे नेमके 1.5 वाजता बाहेर पडले. त्या बुरुंजाच्या पुढं आले, दारू गोळा बुरुंजाच्या कडेने ठसून भरला. पूर्वी हुक्के असायचे, हुक्के हुक्के म्हणजे गावठी बॉम्ब. नारळाची कवटी घ्यायची, त्यात पॉइंटेड खिळे भरायचे, दारू ठसायची, त्याला वातान लावायची, पेटवायची आणि द्याचं टाकून 5-6 नक्की जाय बंदी. हे मराठे हुक्के. एका बाजूनी मोगलांना पत्ता लागू नये, मोगल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले, मोगलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुरुंजाभोवती सगळी दारू ठसली, सुरुंग पेरले, वाताने पेटवल्या आणि बघता बघता पेटली, थोई 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 करत वातान पेटत पेटत गेली आणि धडामधूम अवघा बुरुंज ढासळला, तोफा सकट खाली. मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. औरंगजेबानं शहाबुद्दीनला विचारलं, तुम्हारा एक दिन कितने बरसों का होता है? अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला 2 वर्ष झाली, आओ वापस प्रमोशन. शहाबुद्दीनला माघारी बोलवलं, पाठवला फतेह खान. फतेह खान, तुम्हारे नाम में ही फतेह है, हमें फतेह चाहिए. 20 हजाराची फौज घेऊन आला, त्या 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 रामसेनला चिकटला. अरे गोचळी सारखा चिकटला, झुंजत राहिला, लढत राहिला, पण मराठे टकरा घेत राहिले. अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं, अजिबात नाही, तसूवर पुढे सरकू देईना. फतेह खान वैतागला, वैतागला, संतापला, काय काय करता येईना. अरे 600 मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं. त्या फतेह खानला काही कळे ना. शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडे आला, म्हणाला, हुजूर, मी भूतवश करायच्या कामात तरबेज आहे, मला फक्त एक सोन्याचा नाद तयार करून द्या, नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा. मरता क्या न करता, फतेह खाननं या मांत्रिकावर विश्वास ठेवला, त्याला सोन्याचा नाग तयार करून दिला. नाग तयार झाला, मांत्रिकानं नाग छातीजवळ धरला आणि म्हणला, मी पुढं चालतो, तुम्ही मागं या, बघा माझी जादू. मांत्रिक पुढे निघाला, 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 सैन्य माग,
फतेहगडला वाटला तर कराटे काय नाही करू शकत, मांत्रिकाची जादू आहे. तो वेस ओलांडून पुढे आला, पुढे आला. मराठे नुसते बघतात, एक नाही दोन नाही, येऊ द्या त्याला, येऊ द्या त्याला. निम्म्यापर्यंत आला, निम्म्यापर्यंत जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली. म्हणलं लग नाही घेऊन जातो वर, आलो नाही पोर, चला पुढं 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 पुढं. टप्प्यात आला तसा वरना गोपनीचा एक धोंडा असा घुंग 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 करत आला त्या मांत्रिकाच्या छतडावर. डोळं पांढरं करून तिथंच पडला. नाग एकीकडं, मांत्रिक तिसरीकडं, फतेकान पळत माग. अरे जिथं माणसं काय करू शकली नाही तिथं भूत काय करणार. मराठ्यांनी फतेकांच्या भूतांचाही निकाल लावला. तीन वर्ष झाली, साडेतीन वर्ष झाली, चार वर्ष झाली, औरंगजेबानं फतेखानला सांगितलं तुम सिर्फ नानके ही फतेखान हो, आओ वापस. आप कौन जाएगा आणि उभा राहिला कासम का, हम जाएंगे. पुन्हा तुझं चालू, पुन्हा लढाई चालू. चार वर्ष, पाच वर्ष, सहा वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच राहिला. अरे माझे शिवराय म्हणायचे, माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी एक वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला साडेतीनशे वर्ष लागतील. संभाजीराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला सहा वर्ष लढवला, सहा गुणिले साडेतीनशे. औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? अरे टाप नाही टाप. वैतागला संतापला औरंगजेब आणि त्यांनी त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली, खाली आपटली. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब, पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. मरेपर्यंत संभाजीराजाने त्याला ते भाग्य मिळूच दिलं नाही. औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आलं नाही. सल 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 करत होता पण काही काही उपयोग नव्हता. अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता. ही सगळी ताकद या 26 वर्षाच्या संभाजीची. अफाट ताकदीनं औरंगजेबाला रोखलं, पुऱ्या दख्खन मधला एक खण नाही घेऊ दिला. आणि मग मात्र औरंगजेबानं झाळं टाकलं. जंजिराच्या सिद्धीला त्यांनी उकसावलं, मराठ्यांवर चाल करा. पोर्तुगीजांना फितावलं, चालून जा मराठ्यांवर. इंग्रज हाता शिदरले, आक्रमण करा मराठ्यांवर. हापशी, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, बस एक नाही दोन नाही, तब्बल 12 गडप पुगवल्या स्वराज्याच्या विरोधात. आणि तब्बल 12 घड्यावर निकराचे पंजे फाड करत सरजा संभाजीराजा झुंजत राहिला, झुंजत राहिला. बस औरंगजेबाच्या चेतावणीमुळे सिद्धीनं हैदोस मांडला. जंजिरातला सिद्धी, रामपाटलानं बांधलेला जंजिरा आदिलशाहीकडे आला आणि मग परत तो सिद्धीकडे पोहोचला. आता हा सिद्धी म्हणजे मुजूर आणि माजूर झालेला. अरे जंजिराला बेलाग संरक्षण दर्याचं, पोहोचला कठीण तिथं. शिवाजी महाराजांनी कैक वेळा प्रयत्न केला, जिथं शिवराय तिथं विजय, पण जंजिरा त्याला अपवाद ठरला. जंजिरा जिंकता आला नाही कारण त्याच्या भोवती असलेली रोह्याची खाडी, दलदलीचा प्रदेश आणि समुद्राचं बेलाग संरक्षण. जंजिरा जिंकणं सोपं नव्हतं. हे हापशी सिद्धी जंजिरातनं बाहेर पडायचे, काठावरच्या गावातल्या बायका पाठवायचे, त्यांना समुद्रात भर तारवावर आबरू लुटात सोडायचे, आक्रोश किंकाळ तिथं वाऱ्यावर भिजायच्या, माणसांना पकडायचे, त्यांचे नाक कान कापायचे, रक्ताळायचा रक्ताळायचा दर्या. अरे किती बायका पाठवल्या असतील, किती माणसं कापले असतील, किती किती आकांत आकांत मांडलाय. ही माणसं एके दिवशी आली संभाजीकडं, राज राज किंवा सिद्धी माती करतोया पार, बाया बापड्या पळवतोया, भोगतोया, लुटतोया, माणसं बाटवतोया आणि कडाडला छावा. आमच्याच मातीतून आमचीच माती, त्या सिद्धीची एकदा माती केलीच पाहिजे. खेळू जंजिरावर रक्ताचे रंगपंचमी. आणि निघाला सरजा, निघाला जंजिरावर. पण लढाया बुद्धीनं जिंकणारा संभाजी दंडराजपुरीला आले, दंडराजपुरी ताब्यात घेतली. पण त्याचवेळी बघितलं जंजिरा बाहेरून जिंकता येणार नाही. जंजिरा घ्यायचा असेल तर त्याच्या पोटात हात आत घालूनच कोतळा बाहेर काढला पाहिजे. आणि संभाजींची विलक्षण बुद्धी, विलक्षण चाल खेळू लागली. आणि त्याने बोलावलं कोंडाज, कोंडाचे फरसाद तेज थर्रा स्वामिनिष्ठ, तलवारीच्या डावा इतकाच गणमी काव्यातही माहीर असलेला. आणि संभाजीराजाने त्याच्या कानात आपला डाव सांगितला. आणि कोंडाज आपल्या काही सोबत्यांसह निघाला, निघाला सरळाला जंजिरावर.
सिद्धी खैरात सिद्धी कासम खाना पुढं सांगू लागला, हुजूर आपली चाकरी करावी म्हणतो, कसे आहे? संभाजी राजा के पास। अरे मराठे तर फुटत नाहीत, मरतील पण फुटत नाहीत, तू कसा आला? हुजूर तुमच्या तावडीतनं संभाजी राजे वाचणार आहेत का? त्या संभाजी राजांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं काय वाईट? म्हणून आलो हुजूर, द्या चाकरी। आणि सिद्धी खैरात खानानं त्याला चाकरी दिली, कोंडाजीनं तिथली बटकी सुद्धा खरेदी केली, संसार थाटला आणि कुटुंब कबिल्यास सिद्धीची सेवा करू लागला। पण उरात सल वेगळाच होता, काळजा डाव वेगळाच, आपल्या धन्यानं दिलेलं डाव, आपल्या धीनं दिलेला शब्द बास। कोंडाजीची नजर जंजिऱ्यावर भिरभिरू लागली। संभाजी राजांचा आदेश होता त्याच्या पोटात हात घालूनच कोतळा बाहेर काढायचा, आणि कोंडाजीचा हात जंजिराच्या पोटात फिरू लागला। डाव असा की जंजिरावर असणारी दारू गोळ्याची कोठारच उडवून द्यायची, बस असा धमाका की जंजिरा डसमळला पाहिजे दर्यात, विसर्जित झाला पाहिजे दर्यात जंजिरा। आणि कोंडाजीनं दारू गोळ्याची कोठार हेरली, सगळ्या सोबत्यांना डाव समजून सांगितला, दिवस ठरला, दारू गोळ्याच्या कोठाराच्या बाहेर सुरुंग देखील पेरले, वाताने काढल्या आणि जंजिराच्या पलीकडच्या बाजूच्या दर्यात तारव तयार ठेवली। काही माणसं तारवावर, बस इकडं वातान पेटवायची आणि तटबंदीवरनं सरळ तारवर उड्या घ्यायच्या आणि सपासप वल्वी चालत किनाऱ्यावर धडाम दम जंजिरा विसर्जित झाला पाहिजे। ठरलं ठरलं। काही साथीदार आधीच दर्यात तारवा घेऊन तयार राहिले, आता शेवटचा हात फिरवायचा, बस फक्त वातान पेटवायची। कोंडाजी घरातनं गडबडीनं निघाला आणि त्याच वेळी त्याची बायको म्हणाली, मी पण येते, मी पण येते तुमच्या बरोबर। वक्त वाया घालवायचा नव्हता, एक चूक सुद्धा महागात पडणार होती। तिला समजवायचा प्रयत्न कोंडाजी करत राहिला पण फेल, व्यर्थ। अखेर कोंडाजी म्हणाल, चल तूही चल माझ्या बरोबर। कोंडाजीची बायको जायला निघाली तशी तिची दासी म्हणाली, मी पण येते बरोबर। कोंडाजीची बायको म्हणाली, ती माझ्याशिवाय राहिलीच नाही, तिलाही घ्या ना। कोंडाजीकडे वक्त नव्हता, एक पल एक क्षण क्षण महत्वाचा। कोंडाजी म्हणाल, चल ठीक आहे तूही चल लवकर। तशी ती दासी म्हणाली, फक्त मी माझे कपडे घेऊन येते एकच मिनिटात। आणि ती दासी जी कपडे घ्यायला म्हणून गेली, ती येताना सिद्धीलाच बरोबर घेऊन आली। कोंडाजीचे हात दारू गोळ्याच्या कोठाराला लागण्याआधीच कलम केले गेले। कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं आणि नगर गड्यावर त्याच्या धडाचे तुकडे तुकडे उडवले। संभाजीचं मस्तक नगर कण्याला टांगलं। अरे त्या कोंडाजीच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्याला चला आणि दर्या रक्ताळला। चिंदड्या चिंदड्या उडवल्या, जे साथीदार सापडले त्याची मस्तक मारली। मराठे कापले गेले। अरे ज्या धडाक्याची वाट संभाजीराजे बघत होते त्याच्याऐवजी कोंडाजीच्या शरीराच्या चिंदड्या चिंदड्या करणाऱ्या धडाक्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि चौताळला छावा आणि सज्ज झाला मराठ्यांच्या तोफा देवती तोफानं। आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफातनं कोणी सुटू लागले, धडाधार धार धुडुम धुम धुम, बस जंजिरा पाण्यात डसमळू लागला आणि नगरखाना पडला। सिद्धीच्या सगळ्या महालाडवे झाले। मराठ्यांचा एक तोफेचा गोळा बलाढ्य। जंजिरा जंजिरा फार उद्ध्वस्त उद्ध्वस्त होत गेला। सिद्धी खैरात खान सिद्धी कासम खान जो मुठे जून पळायला लागले या संभाजी पुढं या रौद्रा पुढं टिकणं मुश्किल। तो सिद्धी खैरात खान एका टेकडी मागे लपून बसला आणि अचानक गोळा आला नजदीक, बस काळजाचं पाणी पाणी झालं, काळून चुकलं। हा संभाजी आता सोडत नाही सोडत नाही। पण जंजिरा ताब्यात आता यायलाच निघाला, पण ऐन वेळी दर्या सिद्धीच्या मदतीला आला, समुद्राला भरती आली, मराठ्यांना मागं सरावं लागलं। पण थांबतील ते संभाजीराजे कसले? अरे मराठ्यांचा जन्म विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटातच झालाय। आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला घेऊन पळणार नाही। संभाजी आगीशी खेळणारा पाण्याला कुठला घाबरतो? त्याच वेळी विलक्षण युद्धी डोक्यात निघाली जी रामायणामध्ये प्रभू श्री रामांना सुचलेली। या दर्यालाच व्यसन घातली तर, त्या दर्यालाच व्यसन घातली तर, आणि अमल चालू झाला, दर्यातच पूल बांधायचा।
कापसाच्या गाठी लाकडाचे उंडके भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले आणि बघता बघता सेतू तयार व्हायला लागला. पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात. लाकडाच्या उंडक्या किनाऱ्यावर टाकू लागल्या, कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागल्या. पण थांबताय ते संभाजीराजे कसले, मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं. कधी जंजिऱ्यावर गेला ना तर संभाजीराजांनी समुद्रात बांधलेला तो पूल अजूनही दिसतो, दिसतो अजूनही. दर्या बांधू देईना. पण संभाजी हटायला तयार नव्हते. सिद्दीक खैरत खान, सिद्दीक कासम खान, बस 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 पुरते उलते पलते झालेले. आता संभाजी सोडत नाही आणि जंजिरा आता जवळ जवळ हातात आलाच. मराठ्यांच्या तोफात राग ओकत होत्याच. लांडा कासम, कलाल बागडी या सिद्दीच्या तोफाने कधीच माना टाकलेल्या मराठ्यांच्या तोफांची धक त्यांना सोसली नाही. आता जंजिरा हातात येणारच. पण त्याच वेळी औरंगजेबाने झहरी चाल केली. कल्याणला हसन अली खान पाठवला आणि वार्ता संभाजीला मिळाली. कल्याणावर हसन अली खान चालून आलाय आणि संभाजींचा काळचा ठोका चुकला. कल्याण म्हणजे स्वराज्य. जंजिरा घ्यायच्या नादात स्वराज्य स्वराज औरंगजेबाच्या खशात जायला नको. संभाजीराजांनी सरळ वेडा दादाजी पंत विसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजीराजे कल्याणकडे चालते झाले आणि बघता बघता कल्याणला पोहोचले. हसन खानला तुडाव 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 तुडावला आणि कल्याणवर पुन्हा भगवा फडकला. पण जंजिरा त्यापासून हातात न गेला तो गेलाच. या घटनेमुळे जंजिरा काही हातात आलाच नाही. पण सिद्धेवर अशी जरा बसवली संभाजीराजांनी की संभाजींचं नाव ऐकलं तर जंजिराच्या काठचं दर्याचं पाणी चळा चळा कापायचं. इतकी अफाट अफाट जरा. अरे अरब लोक दर्यात यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे वाटवायचे. संभाजीराजेने आदेश दिला फिरफार गिरफ्तार करा आणि सरकेल कानो जांगरेनी दोन दोन जहाज गिरफ्तार केली. दोनशे अरब सापडले. संभाजीराजांच्या पुढे हजर केले. संभाजीराजाने बघितलं आणि सांगितलं, आमच्या साताऱ्याच्या शेजारी एक वासोट्याचा किल्ला आहे. वासोट्याचा दिवसा ढवळ्या अजून सुद्धा तिथं कुणी जात नाही. इतकं प्रचंड जंगल, माणसाची बात सोडा, पाकरही तिथं फिरकत नाहीत. परवा चुकून चार पाच पोर गेली होती. शेवटी हेलिकॉप्टरनं शोधून शोधून काढावी लागली. इतका भयान आहे अजून, इतका भयान. चिटपाखरू नसतं, एखादं नुसत्या शांततेनं मरेल तिथं, इतकी भयान शांतता. संभाजींनी सांगितलं, या दोनशे अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. आणि आमचा संताजी होता, त्याला सांगितलं एक करायचं, त्यांना इतकं मारायचं इतकं मारायचं इतकं मारायचं, हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि दोन महिने मराठे अरबांना मारत होते, दोन महिने इतके की फक्त मरूच देत नव्हते. एका आठवड्यानंच ते एकमेकांना ओळखेन असे झालते. तो आमच्यातलाच का, इतके सुजलेले इतके. दोन महिने मराठ्यांनी तुडव तुडव तुडवलं सुजवलं आणि मग दोन महिन्यांनी संभाजीराजांनी सांगितलं, आता त्यांना बाहेर काढा, त्यांच्या जहाजावर बसवा आणि द्या सोडून परत त्यांच्या देशाला. संताजी म्हटला, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला. महाराज म्हटले, दे रे सोडून. त्या दोनशे अरबांना त्यांच्या जहाजात बसवलं, त्यांच्या देशाला पाठवून दिलं. आणि मग संभाजीराजे संताजीला म्हणाले, आता हे यांच्या देशात जातील, यांच्या प्रांतात जातील, यांच्या गावात पोचतील, यांच्या घरापुढे येतील, दारापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, यांच्या बायका दार उघडतील, यांना बघतील आणि म्हणतील, आमचं हे घरात नाहीत, नंतर या. यांच्या बायकाही ह्यांना ओळखायच्या नाहीत. इतके इतके सुजवलेत, इतका नक्षा बदलवलाय मराठ्यांनी. उद्या जर चुकून कोणी महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं यायला निघाला तर पहिल्यांदा हा आढावा जाईल, कुठं निघाला, महाराष्ट्रात नको जाऊ. अजिबात माझ्या अवस्था बघितलीस ना, नको महाराष्ट्रात तेवढा नको. उद्या तिरक्या नजरेनं कुणी येणार नाही महाराष्ट्रात. संभाजीराजांनी जरा बसवली तर अशी, अरे पोर्तुगीज थया थया नाचवले, गोव्यावर हल्ला केला, पार मांडवी नदी तुडवन संभाजीराजे गोव्यात घुसणार. अरे तो विजराई व्हॉइस राय पार वैतागला, गोवा ही राजधानी सोडून त्यानं दुसरीकडे राजधानी तयार करायचा दावाही मांडला. पोर्तुगीजांचा उपर राज्य संभाजीराजांनी उद्ध्वस्त केला, इंग्रजांशी तह केला, इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली. सरळ त्या सरळ केजवी नावाच्या गव्हर्नरला सांगितलं, मुंबई विकत दे आणि चल चालू पाड. अरे जर त्यावेळी संभाजीराजांनी तहात मुंबई विकत घेतली असती ना तर दीडशे वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छातडावर नाचलेच नसते.
इंग्रजांचा धोका ओळख लावताना तो या सरजा संभाजीनी औरंगजेब थया थया नाचवलाय, पोर्तुगीज वाकवलाय, इंग्रज झुकवलाय, सिद्धी पार आडवा केलाय, एक नाही दोन नाही तब्बल 12 घडावर निकराची पंजे फाड करत सेना धुरंधर सरजा संभाजी अजिंक्यच राहिलाय। वैतागला औरंगजेब, अरे एकही चाल यशस्वीला एकही गड केलं घेतो म्हटलं हे मराठे गड केले सोडायला तयार नाहीत। अरे एक एक मावळा साधा नाही, संभाजीराजाने एक एक मावळा असा घडवलाय जणू काय एक एक बुलंद गडकोटच। या महाराष्ट्राच्या छाताडावर फक्त 350 गडकोट नाहीत, या महाराष्ट्रात उगवलेला प्रत्येक जण एक एक गड आहे। संभाजीराजांच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी झुंजतोय अफाट अफाट ताकदीनं। अरे पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना माझ्या संभाजीराजांनी चालू केला, गुलामांच्या विक्रीला जागेवर बंदी घातली, काही नव्यानं व्यापारी पेटा वसवल्यात, शेतकऱ्यांची कर्ज माफ केलीत, त्यांना शेतीसाठी सोयी सुधारणा करून दिल्यात, पाण्याचे प्रवाह प्रत्यक्ष वळवून पिकाच्या वाढीसाठी लक्ष दिलंय, पोटच्या पोरासारखं रयतेवर प्रेम केलंय। फक्त तलवारबाजीच नाही, रयत कल्याणाच्या बाबी सुद्धा हा राजा अखंडपणे करत राहिलाय, अखंडपणे। अरे नऊ वर्ष संभाजीराजाने तब्बल 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला सुद्धा फक्त संभाजीराजांचीच नोंद घ्यावी लागली। कधी हरला नाही, मागे फिरला नाही, तह केला नाही, नमला नाही, झुकला नाही, वाकला नाही, अजिबात नाही। जो झेपावत राहिला आधी मुस्तहान अफाट ताकदीनं प्रचंड शौर्यानं, आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याच धारणेनं बस जगवत राहिला स्वराज्य, संवर्धित करत राहिलाय स्वराज्य अफाट ताकदीनं। अरे एवढंच नाही, कर्नाटकात गेले, कर्नाटक मुठीत घेतलंय, तंजावर पर्यंत फार मराठी राज्याच्या सीमा फडवल्या, त्रिवेंद्रम, त्रिचनापल्ली, मद्रास, कावेरी नदी ओलांडली, तो पाषाणकोट जिंकलाय। चेष्टा नाही, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास, कुठवर झेप मारली या सरजा संभाजी। अरे कधी रायगड, कधी पन्हाळा, कधी गोवा, कधी जंजिरा, कधी त्रिचनापल्ली, कधी पाषाणकोट, अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता। दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टोकून लढायचा, प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा, पण मराठी राज्यासाठी अफाट ताकदीनं झुंजत राहायचा। अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे, औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार, आई भवानीचं राज्य हे, नको हात घालूस। गरजत राहिला, बरसत राहिला संभाजी राजा, आणि अखेर औरंगजेबानं आपल्या दरबारियांना विचारलं क्या किया जाए, आणि सगळे सरदार म्हणाले हुजूर वापस लौट चलते है, अभी दम नाहीये हुजूर। आणि अखेर औरंगजेबाला महाराष्ट्र सोडावा लागला, संभाजी राजांच्यावर आक्रमण करायची वाट त्यांनी बदलली, माघार घेतली, आणि गेदा आदिलशाही अवघ्या 6 महिन्यात त्याने जिंकली, मग वळाला कुतुबशाहीकडं, गोवळकोंडा त्याने अवघ्या 1 महिन्यात जिंकलं। अरे आदिलशाही जिंकायला 6 महिने लागतात, गोवळकोंडा जिंकायला 1 महिना पुरतो, आणि संभाजीराजांचं स्वराज्य जिंकायला त्याला 9 वर्ष शक्य होत नाही, हे शौर्य कुणाचं, हा पराक्रम कुणाचा, हे धाडस कुणाचं, हे साहस कुणाचं, सरजा संभाजींचं। अरे खजिना वाढवलाच नाही, अफाट अफाट ताकदीनं संवर्धित केलाय मराठी फौजा, शिवरायांच्या कळा जेवढ्या होत्या त्याच्या 5-6 पट वाढवल्यात। अरे 5 जहाज बांधणीचे कारखाने काढलेत, 5 कुडाळ डिचोलीला दारूगोळ्याचे कारखाने उभारलेत संभाजीराजांनी, 5,500 गलबत दर्या तरंगते आहेत दर्यात। अरे सरकेल कान्होजी आंग्रा, सरकेल दौलत खान दर्या सरंग, बेपना हुकूमत गाजवत आहे बेपना। परवा त्या ताज हॉटेलवर हल्ला झाला, समुद्रात नातेरे आले, पाकिस्तानमध्ये निघाले, नावेत बसले, कुबेर बोटीवर चढले, त्या नावड्याला ठार मारलं, तिथनं सुरतला आले, तिथनं गेट ऑफ इंडियाकडं, मग दोघं पांगले, मग हल्ले चढवले। 350 वर्षापूर्वी माझ्या संभाजीराजांनी सांगून ठेवलंय, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे, हे त्या राजानं सांगितलंय।
अरे दर्यावर बेपना हुकूमत गाजवली राजाने बेपना 5,500 गलबता दर्यात आहेत. दापना महाराष्ट्रावर तिरक्या नजर नकुनी यायची. चोहो बाजूनी सुरक्षित केलंय स्वराज्य. एक 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 गडकोट बुलंदा बलाढ्य करून ठेवलाय. शिबंदी अपाट वाढवलीये. माणूस मिळत असा अपाट जिगरीचा जिगरबाज. अरे इवलस पोर सुद्धा संभाजी राजाच्या पराक्रमानं मोहित झालंय. स्वराज्यासाठी मरायला उभा राहिलंय. हा हा संभाजी. पण औरंगजेबानं आदिलशाही जिंकली, कुतुबशाही ताब्यात घेतली आणि मग औरंगजेबाला पुन्हा उत्साह आला. पुरे हिंदुस्तान के आलमगीर होना चाहते हम. हा दख्खन फक्त खुपतोय त्याला दख्खन. हनुमान तर बदलून घ्यावंच लागलं होतं. त्याला वाटलं होतं शिवा संभाजी म्हणजे शिवाचा नादांत तनशील वारीस बदलला हनुमान. शिवाजीपेक्षा 10 पटीनं तापदायक आहे संभाजी. अरे त्या शिवाजीने कधी बुऱ्हाणपूर औरंगाबादला हात नव्हता लावला. कत्रा औरंगजेब चालून येईल. पण आज संभाजी गादीवर आला आणि पहिल्यांदा बुऱ्हाणपुरात धुतलं, औरंगाबाद लुटलं. अरे सळोकी पळो करून सोडलं याने. बर धडबडत औरंगजेबाने विचारलं, मेरे सब घराने में, हमारे तैमूर के घराने में हुआ ऐसा कोई शख्स पैदा जो रन पर मरा हो. आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं, ना हुजूर ना याद रखो की औरंगजेब या खुद मरेगा या उस संभा को मारेगा. ये पहला आलमगीर होगा जो रन पर मरेगा या उस संभा को मारेगा. आणि शेवटपणे निघाला औरंगजेब. पण त्याला माहिती आहे संभाजीला उघड्या मैदानात पराभूतच नाही करू शकत आपण. मग आकला राव फितुरांना पुन्हा मदतीला घेतलं. पन्हाळ्यावर कैद केलेल्या मंत्र्यांना संभाजीराजाने पुन्हा पद देऊन सोडून दिलं. पण संभाजीराजांचा मोठेपणा त्यांना पेलता नाही आला. या मंत्र्यांनी पुन्हा संभाजीराजांवर 3 वेळा विषप्रयोग केले. 3 वेळा संभाजी वाचले. 3 वेळा त्यांनी मंत्र्यांना माफी दिली. पण मंत्र्यांचा कावा कारस्थानी चालूच राहिला. हे मंत्री अकबराकडे गेले. औरंगजेबाचा पुत्र त्याला सांगायला लागले, तुम्ही जर संभाजीला ठार मारायला आमची मदत करत असाल तर अर्ध स्वराज आम्ही तुम्हाला देऊन टाकू. यांच्या बापजाद्याची जागीर असल्यासारखी संभाजीच्या खुनाची सुपारी हे अकबराला द्यायला निघाले. त्या अकबर प्रामाणिक निघाला. त्यांनी खलिता संभाजीला पोहोचवला. नावं मिळाली. आणि मग मात्र संभाजीने या सगळ्या मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिलं. भिंतीत चिरून मारलं. रायगडाच्या टकमक टोकावरनं खाली लुटून दिलं. जे केलं ते योग्यच केलं. त्यांना मारलं नसतं तर संभाजींना मरावं लागलं असतं. आणि स्वराज्याचा ग्रंथ कधी चाटोपला असता. न्यायासना पाठीमाग सिंहासन आणि सिंहासना पाठीमाग धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाची आणि राज्याची प्रगती होत नाही हे संभाजींना माहिती आहे. आणि संभाजी राजांचा कारभार तसाच आहे. पण हे फितूर पुन्हा पुन्हा औरंगजेबानं फितावले. आता उघड्या मैदानात नाही, आता काव्यानंच डाव मांडायचा. संभाजी राजा आहे तेवढे रायगडावर. रायगड म्हणजे गरुडाच्या बसकणी सारखा. वाऱ्याला हिजीत आज शिरता येणार नाही आणि आज शिरलं वारं बाहेर पडणार नाही इतका बुलंद आणि बेदाग. या रायगडावरनं संभाजींना पकडणं हरवणं मुश्किल. आणि मग औरंगजेबानं डाव आखला, संभाजीला रायगडाच्या बाहेर काढा. आणि फितूर मदतीला आले. गणोजी शिर्के संभाजीराजांचे मेहुणे. वतनाचा न दिल्याचा राग त्यांचा. त्यांचे खटले कविकलशाकडे होते. देसाई सावंत आणि शिर्क्यांचे खटले कविकलशापुढे आले. या फितुराने शिर्क्यांची समजूत करून दिली की कविकलश तुमच्या विरोधात. आणि त्या दिवशी कविकलशानं नेमका खटल्याचा निकाल सावंतांच्या बाजूने दिला. आणि शिर्क्यांची खात्री पटली. कविकलश विरोधकच. आणि शिर्क्या सरळ कविकलशावर चालून गेले. आणि कविकलशे पळून खेळण्यावर म्हणजे विषयाकडावर आले. संभाजीराजांना पत्र लिहिलं. शिर्क्यांनी मार दिला. पळून खेळाने यास आलो. आणि संभाजी कडाडले. नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही विचारते झाली येसुबाईनं. आणि येसुबाई म्हणाल्या, सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य मानतो आम्ही. नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर राजे बिन घोर निघा. भले ते आमचे बंधू असले म्हणून काय. आणि स्वराज्याची स्वामीने कडाडली. आणि स्वामी निघाला शिरक्यांवर तुटून पडला. शिरक्यांचं शिरकान केलं. शिरक्या पळून गेले. आणि संभाजी आले पन्हाळ्यावर. पण संभाजींना कानोकान खबर नव्हती आपण औरंगजेबाच्या गहऱ्या चालीत फसत निघालोय. औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती. संभाजींना रायगडाबाहेर काढण्यात यश आलं होतं. आता संभाजी आले ते पन्हाळ्यावर. पन्हाळ्यावर होते सरलस्कर सेनापती महालोजी घोरपडा. वय वर्ष 60. शरीर थकलं असेल
पण मनगडातली रग आणि छातीतली धग विजली नव्हती. आलेल्या संभाजीराजाने विचारलं, संभाजीराजे मुकर्रब कानाची कोण हालचाल? आणि कडाडला मालोजी गौरान बोलीत, राज त्यो काही तुई आम्ही हाय न हव रेट तू कि त्याला. आणि संभाजी म्हणाले, मालोजी तुमच्या खांद्यावर तर सुरक्षित आहे स्वराज्य, पण त्याचवेळी हेर धावत आला. संभाजीला सांगता चला, राज राज रायगडाला येतेघात करण्याचा घेर पडलाय आणि काळाचा ठोका चुकला. रायगड म्हणजे राजधानी, महाराणी तिथं आहेत, बाळराजे तिथं आहेत, स्वराज्य सिंहासन तिथं आहे. कुणी डाव्यानं डाव मांडला आणि संभाजीराजे निघाले. मालोजीना सांगितलं, लागली गरज तर हात मारू, लगलग येऊन मिळा मास. आणि संभाजीराव घ्या 100 भालाय सोबत निघाले रायगडाकडं. पण तत्पूर्वीच औरंगजेबाचा खलिता मुकर्रब खानाकडे आलाय. तो संभाजी रायरीचा जहागीरदार, शिरक्यांशी भांडण देणार म्हणून तिकडे आलाय. आता नामी संधी आहे. आणि ती बातमी घेऊनच मुकर्रब खानानं रायगडाला जाणाऱ्या सगळ्या वाटा आधीच जेरबंद करून ठेवल्या. संभाजी राजांनी वाटा शोधल्या, पण वाटा सगळ्याच गिरफ्तार जेरबंद मुकर्रबच्या तावडीत. एक वाट होती शिल्लक, गर्द बिकट वहिवाट असलेली, निबिड काट्याकुट्यांची, किर्र झाडांची, भयानकडे कपऱ्यांची, दऱ्याखोऱ्यांची बिकट. संभाजीराजांनी तीच वाट निकवडली, संगमेश्वराची. पण मुकर्रब खानानं आपले पेरून ठेवले होते फितूर तिथंच. आणि संगमेश्वरच्या 100 भालायतांसोबत संभाजीराजे संगमेश्वराच्या वाटेला निघाले निघाले. आणि एवढीच बातमी मुकर्रब खानाच्या कानावर पोहोचवण्यात आली. संभाजीराजे संगमेश्वरला सरदेसांच्या वाड्यात मुक्कामाला थांबले. मुकर्रबला पक्की बातमी, अवघ्या 100 भालायतांसोबत राजे संगमेश्वरात सरदेसांच्या वाड्यात आहेत. नामी संधी आहे, लगलग निघा. आणि मुकर्रब खान 5000 सैनिकून टाको टाक निघाला. पन्हाळ्याला बगल देत निघाला संगमेश्वरच्या दिशेनं. पन्हाळा अंधारात ग्रुप झालेला, पहारेकरी पहारा देत होता. अचानक अचानक काहीतरी दिसला आणि चमकला. बेंबीच्या देठापासून कडाडला, मालोजी बाबा काल गुजरात पलुता चालली होती. आणि मालोजीच्या काचा ठोका चुकला. कुण्या रोखानं जे संगमेश्वराच्या, अरे राजा आहेत, अरे राजा आहेत. कुणिकाने मला डाव साधला, अरे निघा निघा शिबंदी उठवा, राजांची जान वाचवायला पाहिजे, अरे निघा. आणि बघता बघता 500 मावळा सज्ज झाला. मुकर्रब खानाच्या 5000 फौजेला बगल देत मालोजी बाबा 500 मावळ्यांसहित दौडू लागला. दौडू लागला आपल्या राजासाठी, राज्याच्या रक्षणासाठी. निघाला निघाला आला संगमेश्वरामध्ये. वेसोलांडून धपत्या उरानं, राज 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 निघा निघा, राज नावडी जवळ करा. संभाजी खाली आले, का का मालोजी काय गडबड, कोण आफत? राज आफत लय मोठी, राज राज निघा नावडी जवळ करा. गणिमानी गाव येरवाडलंय, राज राज निघा. नाही मालोजी, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपून जायला राजे नाही झालो आम्ही. मरू इथंच, झुंजू इथंच, पण रण टाकून पळणार नाही. नाही राज, लाख मेलं तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राज निघा नावडी जवळ करा राज. पण त्याच वेळी मुकर्रबची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली. 500 मावळा आमचा डोळ्यात डोळा खालून बघत होता. बस अफाटाफाट सेना सागर आणि तिसवर 500 मावळा राजाच्या रक्षणासाठी सिद्ध आहे. आणि बघता बघता मुकर्रब हाजीर झाला. मराठ्यांचा 500 माणूस मेळ पाहिला आणि कडाडला, यलगार हरण महादेवची आरोळी घुमली. आणि बघता बघता तलवारी खणानू लागल्या. झाडापणावरची पाखरा फड 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 करत उडाली. अरे काळोख थरारला, रात्र थरारली. आणि बघता बघता आक्रोश किंकाळणी परिसर दुमदुमून गेला. शौर्याची लाट लाट लाट, अवघं तुफान तुफान झालं. अरे एक एक मावळा झुंजत होता, शर्तीनं लढत होता, बस मोगलांचा काटा कोट करत होता. शिवाजीराजे सांगायचे, माझा एक मावळा 100 भारी आहे, इथं एक मावळा 500 भारी पडत होता. मोगलांना बस कापत होता सपा सप. मुकर्रब मुकर्रब बघत होता, पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही काही चालत नाही. आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी इथला एक एक गडकोटा सरका झुंजत होता. अरे स्वतः 60 वर्षाचा मालोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय. आपण ताकदीनं येईल त्याला सरळ कापतोय. रक्ताचा चिळकांडा, मांसाचे लगडे, अरे खच प्रेतांचा. आणि फिरतोय मालोजी. मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि कडाडला, इस बूढे को पहिले लगाम डालो, इस बूढे को पहिले लगाम डालो. तसं सगळी एवढी सैन्य मालोजी बाबाच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्री हाताळकावा तसा मालोजी अडकला. दोन्ही हातात समशेरी, हे सगळं मोगलांचे एकाच वेळी वार झाले. दोन्ही तलवारीवर पेरले. मालोजी खाली बसला, 60 वर्षाचं रक्तदार शरीर गुपाळली. रक्ताच्या चळखंडावर पहिली फळी गारा झाली, दुसरी फळी, तिसरी फळी. अरे तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा. ते शौर्य बघितलं आणि मग मुकर्रबला कळालं वाघ कसा असतो. तेव्हा अफाट 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 शौर्य. आणि त्याच वेळी मुकर्रब खानानं चाल खेळली, कमान मारला, बोलावलं, हा हा महालोजी असा आवरणार नाही. आणि तिसऱ्या बाजूकडनं
लढत्या महालोजीवर नेम धरला, तीर सुटला, उजव्या दंडात घुसला, हातातली तलवार निकाळली, दुसरा तीर कंठात, दुसरी तलवार निशस्त्र झाला महालोजी, आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या जसाव्या असं यावणी सैन्य महालोजीला डसलं. अरे शरीरावर जागा शिल्लक राहिली नाही, जिथं वार झाला नाही, रक्ताळा महालोजी मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला, डोळे लवले, ओठले, त्या श्वासानं माती उंच उडाली. आणि त्या उंच उडाल्या मातीला महालोजी सांगता झाला, सांगा माझ्या राजाला, हा महालोजी गेला, मातीत मेला, पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आणि महालोजी नावाचा बुरुंज ढासळला, आणि यवनांचा सैन्य सैरावैरा सुटला, सुटलं संभाजींच्या मागावर. पण संभाजी राजाने तत्पूर्वीच आपल्या माणसांना सांगितलं होतं, जमेल तसं जमेल, तिथून निष्ठायचं साऱ्यांनी. खंडोबा लाळ, संताजी घोरपडा एका बाजूने सटले होते, आणि संभाजी राजांनी कविकलश दुसऱ्या बाजूने आवडीच्या नदीच्या दिशेने दौडू लागले होते. कविकलश अचानक घोड्यावरनं पडले, राजाची माई गिर गया, संभाजी वापस आले, कविकलशाला सोबत घेतलं, दौडू लागले घोडा नावडीच्या किनाऱ्याकडं. आणि बघता बघता संभाजींचा घोडा नावडीच्या काठावर आला. समोर काठावर माणसं दिसली, आपली वाटली. संभाजीने काठ बघितला, नौका